सो नमस्कार, मी अक्षय केळकर. आत्ताच तुम्ही मला बिग बॉसच्या घरात पाहिलं आणि हा व्हिडिओ मी इन्स्टाला किंवा यूट्यूबला दोन्ही ठिकाणी टाकणार आहे. बऱ्याच लोकांबद्दल आपल्या मनात गैरसमज असतात, जसे बिग बॉसच्या घरात आम्हाला काही गैरसमज होते, तुम्हाला आजही आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, 24 तास आम्ही एकत्र असतो, त्यामुळे आम्ही माणूस म्हणून खूप कनेक्टेड असतो. एक तासाच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी दिसतात, पण आजही आम्ही बऱ्याच ठिकाणी कनेक्टेड आहोत, तुमच्याशी मेन कनेक्टेड आहोत. पण गैरसमज काही दूर होत नाही, ते तसेच असतात. तसंच काहीसे आपले गैरसमज असतात एखाद्या पंथाविषयी. म्हणजे आम्ही तृतीय पंथाविषयी बोलतोय, ट्रान्सजेंडरबद्दल बोलतोय. एक ट्रान्सजेंडर आपण एका प्रतिमेत आपण त्याला बघत असतो, पण त्या प्रतिमा ब्रेक करण्यासाठी आर्ट ही सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते. आणि त्या क्षेत्रात मी माझं शिक्षण घेतलेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. बाकी आपल्या अभ्यासाच्या शिक्षणात मी शून्य आहे. पण आज मला इथे काळागोळा फेस्टिवलला श्रीदेवी भेटली आणि तिचे मी इलस्ट्रेशन पाहिलं, तिचं विज्युअल पाहिलं, म्हणजे तिने जे काही केलं ते विज्युअल आर्ट पाहिले. सो क मा ल आहे आणि मी अजिबात इमॅजिन करू शकत नाही आहे की एक आपण फार बेसिक विचारांचे असतो आर्ट. त्यात मी सुद्धा एक, मी काही वेगळा नाही आहे की अमुक एक गोष्ट अमुक लोक करू शकत नाही आहेत, तसं काही नाही आहे. हा गैरसमज माझा इथे दूर झालेला आहे. आपण आहे ना प्रत्येक व्यक्तीला आहे ना माणूस म्हणून ट्रीट करायला शिकलो पाहिजे, जे मी बिग बॉसच्या घरात खूप शिकलेलो आहे. आणि माझ्या मते आपण हे करायला हवं. आता शिक्षणाच्या बाबतीत ती स्वतः सांगेल, कारण मी त्या बाबतीत अंगठा छाप आहे, मी म्हटलं तसं. सो ती किती शिकली आणि ती पहिली ट्रान्सजेंडर आहे की ती इतकं शिकलेली आहे. आणि मी हे सतत म्हणणार नाही आणि कारण त्यातनं सतत म्हणल्यानंतर आपण कुठेतरी आपण ते वेगळं समजत असतो. सो हे चूक आहे आणि मी बघतो ती काय करते हे ऐकणार आहे. तर थँक्यू सो मच, आज तुम्ही मला भेटला तिथे. आणि थँक्यू सो मच, मी म्हणेन की मला या गोष्टी कळल्या आणि खूप बरं वाटलं. पण मला एक असं वाटलेलं की समाजाला एक चांगला संदेश द्यावा आणि त्याचा एक काहीतरी वेगळा अर्थ म्हणजे चांगला निघावा, तर त्या निमित्ताने मला तुमच्याशी बोलायला खूप आवडलं आणि खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि तुम्ही वर्क बघितला माझं आणि मला ते अप्रिशिएट केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि असंच लोकांनी पण आम्हाला ॲक्सेप्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आणि खूप बरं वाटतं की ज्यावेळी आम्ही पण मेन स्ट्रीममध्ये आज एवढ्या लोकांमध्ये काहीतरी करतो आहे आणि इथ द इक्वॅलिटी आणि ऑन दॅट प्लॅटफॉर्म, सो इट शुड नॉट बी लिमिटेड विथ मी ओनली बट माय ऑल ट्रान्सजेंडर सिस्टर हू हॅव अ टॅलेंट. आणि त्यांनी पण बाहेर यावं आणि त्यांनी आपली कला दाखवावी आणि वी आर इक्वल. फक्त असं मला वाटतं की टॅलेंट हे त्याच्या जेंडरवरनं जज करणारे कोण, मला वाटतं की हे फक्त टॅलेंटनेच जज केलं पाहिजे, जेंडरवरती जज नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी सगळ्या गोष्टीमध्ये करत असते, सोशल वर्क आहे, एज्युकेशन आहे, आर्ट आहे आणि बॅलन्स करून या सगळ्या गोष्टी मी करत असते. एज्युकेशन सांग तुझं. एज्युकेशन सांगायचं गेलं तर मी सायन्स स्टुडंट होते, पण त्याच्यानंतर मी आर्ट्समध्ये आले, कारण पहिल्यापासूनच हाडात आणि रक्तात आणि हृदयात आर्ट आहे. त्याच्यामुळे मी इंटिरियर डिझायनर झाले क्वालिफाईड, त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट, त्याच्यानंतर भरतनाट्यम क्लासिकल डान्स शिकत आहे. आणि त्याच्यानंतर 2014 मी ज्यावेळी ह्युमन राईट्सशी जॉईन झाले, त्याच्यानंतर मी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली, बिंग अ अलोन इन द लाईफ. पण एक शिक्षण घेतल्यामुळे आय नो हाव टू टॉक, हाव टू बिहेव, यु नो एव्हरीथिंग. आय मला तुझ्या लॉजी सांगितल्या त्या सगळ्या लॉजी लाईनीज सांग भाऊ, केवढ्या लॉजी शिकलीस तू. त्याच्यानंतर मी फर्स्ट ट्रान्सजेंडर ग्रॅज्युएट आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधली, फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री इन सायकोलॉजी आणि सोशोलॉजीमध्ये. आणि आता सध्या मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे सोशोलॉजीमध्ये. त्याच्याबरोबरच मी जेरेंटोलॉजीचं ट्रेनिंग पण केलेलं आहे. जेरेंटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ओल्ड एज पीपल. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करून मी आमच्या समाजामध्ये गुरुचेला परंपरा असते, तर त्याच्यावरती माझं आता ते संशोधन चालू आहे किंवा एक इम्प्लिमेंट करण्याची माझी कल्पना आहे. कारण बिंग अलोन इन अवर लाईफ वी डोंट हॅव एनी बडी, तर गुरुच आम्हाला असे असतात की ते सर्व आम्हाला सपोर्ट करतात. पण त्यांचं वय होतं त्यावेळी त्यांना सपोर्ट करणं हे मला त्यांना शिकवायचं आहे आणि सायंटिफिकली ते शिकवायचं आहे. आणि मला वाटतं ते यश लाभो असं माझी इच्छा आहे. बाकी हे सर्व करत आहे आणि पुढे इच्छा आहे की डॉक्टरेट पण करावी, पण बघूया आता. बापरे, हे ऐकून माझे कान, म्हणजे मी एवढा अभ्यास आयुष्यात कधी केला नव्हता. बाकी करेल ही, मी म्हणतो ना की असं काही नसतं वेगळेपण, हे वेगळेपण स्वतःच असायला लागतं. आणि ते आर्टच्या माध्यमातून असो किंवा एज्युकेशनच्या बाबतीत असो, वेगळेपण आपल्या या बाबतीत नसतं. आणि हे प्रूव्ह करतायत श्रीदेवी आणि त्यांची पूर्ण टीम. आणि यावेळीचा काळागोळाचं फेस्टिवलची हीच थीम क माल आहे.
ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल, पण हा व्हिडिओ मी मुद्दाम पोस्ट करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर की लोकांपर्यंत या भावना पोचायला हव्या. आता बरेच जण हिंदीत बघतायत, सो मी ते हिंदी डब करण्याचा सुद्धा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला त्या भावना पोचल्या असतील. पण असं काही नाही आहे, आपण सगळ्यांना सपोर्ट करूया. म्हणजे मी अमुक एका पंथाला म्हणणार नाही सपोर्ट करा, पण पुन्हा एकदा आपण त्यांना वेगळं पाडतोय. सो आपण माणूस किती सपोर्ट करूया आणि क माल राहूया आणि काही नाही. आय लव्ह यू, आम्ही फक्त तुमचेच आहोत. थँक्यू सो मच.